सध्या जमाना आता स्मार्टफोनचा, त्या फोन्समधला या ॲपची भरळ सुप्रीम कोर्टाला सुद्धा पडली आहे. ज्यांच्या ज्यांच्या केसेस सध्या कोर्टामध्ये सुरू आहेत त्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी असणार आहे, कारण सुप्रीम कोर्टमधल्या केसेसची सगळी माहिती आता एका ॲपवर उपलब्ध होऊ शकणार आहे. आजचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे. कराग्रे बसते अँड्रॉइड, करमध्ये व्हॉट्सअप, करमुले तू फेसबुकम, प्रभाते मोबाईल दर्शनम. याच श्लोकानं आता दिवसाची सुरुवात होते. प्रत्येक क्षेत्राच्या गरजा ओळखून विविध ॲप्स डिझाईन करण्यात आली आहेत. आता या ॲप्सची भुरळ सुप्रीम कोर्टालाही पडली आहे. काळाबरोबर एक पाऊल पुढे राहत सुप्रीम कोर्टानंही आता हायटेक जमान्यात अपडेट राहण्यासाठी अशाच एका ॲपची मदत घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मागणीवरून सिडॅक म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंगनं हे ॲप विकसित केलं आहे. या नव्या ॲपमुळे सुप्रीम कोर्टातल्या कामाची माहिती देणारा डिस्प्ले बोर्ड, खटल्याची स्थिती दाखवणारे केस स्टेटस, विविध प्रकरणांवरच्या सुनावण्यांचं टाइम टेबल, सुनावण्यांसाठीचा कोर्ट नंबर आणि विविध निकाल अशी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे वकिलांसह पक्षकारालाही याचा फायदा होणार आहे. वकिलांनीही या सुप्रीम कोर्टाच्या ॲपचं स्वागत केलंय. आपलं केसचं स्टेटस आपल्याला काय पाहिजे हे जर आपण त्यावर क्लिक केलं तर बसल्या जागी आपल्याला आपल्या केसचं अपडेट वकिलांच्या संपर्कात न राहता आपण करू शकतो आणि निश्चितच ते फायद्याचं आहे. अँड्रॉइड, आय स्टोअर आणि विंडोज अशा तिन्ही OS वर हे ॲप ऑपरेट करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजामध्ये अजूनही तारीख पे तारीख अशी स्थिती कायम असली तरी त्याची माहिती मात्र आता एका क्लिकवर मिळणार आहे. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.